गरज नसेल सगळ्यांनी खोलो, गरज नसल्या सगळ्या लोकांना बाहेर काढा. सलीम कुत्ता सलीम आहे गेलं पहिली गर्दी वाढली. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खाली बस, खाली बस. या विधानसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पूर्ण होतोय. माझी आता एक फक्त शेवटची सभा मुंबईमध्ये बाकी आहे, परवा दिवशी ती सकाळी होईल. माझ्या सर्व नाशिककरांना अशा उत्स्फूर्तपणे समोर बघून मला खूप आनंद होतोय. हे तुमचं प्रेम, तुमचा विश्वास कायम माझ्या मागे असू द्याव्यात एवढी फक्त आपल्याला मी इच्छा व्यक्त करतो. मला ही सभा आटपून लगेच मला मुंबईला निघायचं आहे. मुंबईत देखील माझ्या काही अजून बैठका बाकी आहेत. हे जोपर्यंत परवा दिवशी 5 वाजेपर्यंत प्रचार थांबत नाही तोपर्यंत हे काहीच थांबत नाही. आणि त्याच्यामुळे या सगळ्या बैठका माझ्या आत्ता रात्री पण माझ्या काही लोक येणार आहेत आपल्या अनेक मतदारसंघामधले, ते फोनाफोनी असते सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून मला इथून मला जरा लवकर निघावं लागणार आहे मुंबईला. मी आत्ता आलो आहे हा खरा तर सगळा औद्योगिक भाग. मी या भागामध्ये अनेकदा फिरलोय, पाहिलंय, सभा झाल्या आहेत, अनेकदा आलोय. इथे कशा प्रकारचे उद्योग आले पाहिजेत, काय प्रकारचे उद्योग आले पाहिजेत, मग अशी माझी आधीची सभा झाली, मी त्याच्यामध्ये मी सांगितलं की इथे आनंद महेंद्रा म्हणजे महेंद्रा अँड महेंद्रा हे स्कॉर्पिओचा उद्योग इथे आणणार होते. आणि महाराष्ट्र सरकारकडनं त्यांना काही त्या प्रकारची चांगली वागणूक मिळाली नाही. महेंद्राचा इथे कारखाना होता पण जो दुसरा त्यांचं एक्सपान्शन जे होतं जे इथे होणार होतं त्याच्यासाठी इतक्या अडचणी त्यांच्यासमोर आल्या की एके दिवशी माझ्या कानावरती बातमी आली की आनंद महेंद्र माझे मित्र आहेत ते सागडे, आणि माझ्या कानावरती बातमी आली की ते तामिळनाडूला चाललेत. हा सगळे कारखाना घेऊन अख्खा तामिळनाडूत चाललेत. प्रचंड मोठे 1000 कोटीची इन्व्हेस्टमेंट तामिळनाडूला होते जी महाराष्ट्रात होणार होती, जी नाशिकमध्ये होणार होती. मी आनंद महेंद्राला फोन लावला, म्हटलं मी ऐकतोय ते खरं आहे का, ते बोले हो म्हणे मी कंटाळलो म्हणे यांच्या त्या सरकारी सगळ्या कागदपत्रांच्या ह्याच्यातच मी कंटाळलो. खरं तर मी इतका मोठा उद्योग या माझ्या महाराष्ट्रामध्ये मी वाढलो, महाराष्ट्रात हे सगळं महेंद्र आणि महेंद्र सगळ्या गोष्टी सुरू केल्या आम्ही, आणि त्याच महाराष्ट्रामध्ये मला अडचणी येत आहेत. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला भेटतो. मग मी आनंद महेंद्रांना भेटलो, त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. त्यावेळेला युतीचं सरकार होतं,
मी आनंद महिंद्राला घेऊन माननीय बाळासाहेबांच्याकडे गेलो. बाळासाहेबांना सांगितलं, म्हटलं असं असं, म्हटलं ह्यांच्या अडचणी आहेत, म्हटलं असा असा त्रास होतोय. बाळासाहेबांनी लगेच ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांकडनं त्या सगळ्या गोष्टी तात्काळ सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ती हजारो कोटीची महिंद्रा अँड महिंद्राची इन्व्हेस्टमेंट मी इथे नाशिकमध्ये परत आणली तामिळनाडूला न जाता. मी काय नाशिकचा नागरिक होतो का? मी नाशिकमध्ये राहत होतो का? पण माझं पहिलं कर्तव्य, मी माझ्या महाराष्ट्राचा नागरिक आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये उद्योग राहिले पाहिजेत. माझ्या मराठी मुलांना मुलींना इथे रोजगार मिळाला पाहिजे. त्यांच्या हाताला इथे काम मिळालं पाहिजे. या अनेक रोजगाराच्या विषयामध्ये अनेक मी अंगावरती आजपर्यंत अनेक केसेस घेतले आहेत. मला फरक पडत नाही त्या गोष्टींचा. अनेक उद्योगधंदे मी याच्यापुढेही महाराष्ट्रामध्ये आणीन. माझ्या महाराष्ट्रामधला तरुण, माझ्या महाराष्ट्रातील तरुणी हा देश सोडून बाहेर जाता कामा नयेत. या महाराष्ट्रातच त्यांना काम मिळालं पाहिजे. इथेच सर्व काही त्यांना मिळालं पाहिजे. पण आपल्याकडे हा विचार होत नाही. आमच्याकडे तालुक्या तालुक्याचे पुढारी होतात. एक तालुक्याचा पुढारी आपण बघितला असेल, त्याला का महाराष्ट्राचा नेता म्हणतात मला अजूनही कळलं नाही. खरं ते तालुक्याचेच पुढारी, त्यांचं नाव शरद पवार. बारामती तालुक्यामध्ये जेवढे उद्योगधंदे आले तेवढे महाराष्ट्रात नाही आणता आले. एकदा काहीतरी बारामती तालुक्यामध्ये MIDC जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. तुम्हाला उद्योग नाही मिळाले पाहिजे, तुमच्याकडे रोजगार नाही उपलब्ध झाला पाहिजे, कारण त्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय तापतोय. तापतोय नाही, तापवला जातोय. माझ्या दृष्टिकोनात महाराष्ट्रामधल्या माझ्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणीला 100% या महाराष्ट्रातच रोजगार मिळाला पाहिजे. तो कोणत्या का जातीचा असे ना. आणि जे सहज शक्य आहे, पण तुमच्या मूलभूत गरजांकडे तुमचं लक्षच जाऊ नये याच्यासाठीचे सगळे हे प्रयत्न सगळे सुरू आहेत. मी बाबांनो ह्याच्या पुढे जे तुम्हाला जे बोलणार आहे सांगणार आहे, चित्त एकाग्र करून ऐका मी काय म्हणतोय ते. मग तुम्हाला हे सगळं काय राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमची डोकी फोडण्याचं कारस्थान कशा प्रकारचं सुरू आहे हे तुमच्या लक्षात येईल. अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय, प्रत्येकाला आपली जात प्रिय असते. प्रत्येकाला वाटतं माझी जात चांगली आहे, माझं जातीवरती माझं प्रेम आहे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. पण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जन्म झाला आणि या देशा या महाराष्ट्रामध्ये जिथे आपल्याला आपापल्या जातीवरती प्रेम करणारी माणसं होती ती दुसऱ्या जातीचा द्वेष करायला सुरुवात झाली. ते राजकारणच तशा प्रकारचं केलं गेलं. मग पहिल्यांदा मराठा आणि ब्राह्मण वाद सुरू केला आणि आता मराठा आणि OBC वाद सुरू केला. फोडा एकमेकांची डोकी फोडा, पण ज्या तुमच्या गरजा आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, त्याच्याकडे तुमचं लक्ष जाता का बरे. तुम्हाला काय हवंय, रोजगार? लक्ष जाता का बरे त्याच्याकडे, डोकी फोडा एकमेकांची. तुम्हाला काय हवंय, शिक्षण? लक्ष जाता का बरे त्याच्याकडे, डोकी फोडा एकमेकांची. आणि अत्यंत पद्धतशीरपणे गेल्या अनेक 25-30 वर्षामध्ये पद्धतशीरपणे आपापल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. सुरुवात कुठून केली? सुरुवात केली आमच्या महापुरुषांपासून.
छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, आमचे ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आमचे ब्राह्मणांचे, मी आताच त्या सभेमध्ये मी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे काहीतरी ब्राह्मणांसाठी सांगितलं होतं का? लोकमान्य टिळकांनी काय ब्राह्मणांसाठी सांगितलं होतं? माझ्या देशामधल्या माझ्या महाराष्ट्रामधल्या मुली या शिकल्याच पाहिजेत, शिकून मोठ्या झाल्या पाहिजेत, हा विचार ज्योतिराव फुलेंनी काय माळी समाजातल्या मुलींसाठीच केला होता काय? या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी केला होता, महिलांसाठी केला होता की माझी माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक महिला मुलगी ही शिकली पाहिजे? अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती, ते औरंगजेबाशी काय मराठ्यांच्यासाठी भांडत होते का? या हिंद प्रांताच्या प्रतिष्ठेसाठी भांडत होते ते? या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या इथे या भागात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी ते भांडत होते, त्याच्यासाठी लढाया करत होते? आपण आणून कुठे बसवले आहे ना जातीत? शालेय शिक्षणामध्ये वाचताना धडे वाचताना या महापुरुषांना आम्ही काय जातीत बसवायचं? हे सगळं जाणीवपूर्वक केलं गेलं गेल्या 25-30 वर्षात. तुमच्या डोक्यामध्ये हा जो किडा घातला जाती जाणं, हा फक्त जाणीवपूर्वक केला का? कारण हा जो महाराष्ट्र होता, जो हिंदुत्वाने भारावलेला होता, त्या हिंदुत्वाला तोडण्या फोडण्याचं काम या शरद पवारांनी जातीतनं केलं. मी आत्ता तिथे माझ्या अगोदरच्या सभेमध्ये पण एक उदाहरण दिलं, मी आत्ता तुम्हाला पण तेच उदाहरण देतोय, मुद्दामून सांगतोय, परत परत सांगतोय. टेलिव्हिजनवरच्या जे कोणी सभा बघत असतील त्यांनी परत परत ऐकावं आणि एकदा अंतर्मुख होऊन या गोष्टींचा विचार केला पाहिजे, आपण कुठपर्यंत महाराष्ट्र आणलाय. आत्ता काही दिवसांपूर्वीची मराठवाड्यामधली घटना आहे. एका घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं, त्या घरामध्ये फक्त 3 माणसं होती, चौथा तो ज्याचं निधन झालं. त्याची तिरडी उचलायला चौथा खांदा नव्हता. त्यांच्या घराच्या बाहेर वेगळ्या समाजातले लोक, मी मुद्दाम तुम्हाला जात सांगणार नाहीये, त्याच्या घराच्या बाहेर जी लोक होती, जी इतकी वर्ष सगळेजण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत होते, जे बाहेर राहणारे होते ते दुसऱ्या समाजाचे होते, त्यातला एकही जण त्या तिरडीला खांदा द्यायला नाही आला. नातेवाईकांची वाट पाहत बसले, 6 तासानंतर नातेवाईक आले, मग त्या तिरडीला चौथा खांदा मिळाला, मग ती उठली आणि मग स्मशानामध्ये गेले. इथपर्यंत महाराष्ट्र आणून ठेवलं आपण. एकमेकांबरोबर हसत खेळत सगळ्या प्रकारचे सगळे डबे खाणारे सगळे मित्र आता एकमेकांना जातीतनं बघायला लागले. अहो त्या दिवशी ते एक क्लिप आली, लहान लहान मुली बोलल्या, लहान लहान मुली की आम्ही सगळे एकत्र खेळायचो, पण आता हे सगळं झाल्यामुळे मराठवाड्यातल्या खास करून हे सगळं झाल्यामुळे आता त्या आमच्याशी बोलत नाही, तर मग आम्ही पण त्यांच्याबरोबर खेळत नाही. लहान मुलं इथपर्यंत जात आणली आपण कशासाठी? यांचे फोटो लावायचे आणि पुतळे बांधायचे आणि त्यांची त्यांना हार घालायचे कशासाठी? काय नाटक करतो आपण सगळेजण? त्या शालेय पुस्तकामध्ये जी प्रतिज्ञा आहे ना, पहिलं पान आहे ना, सगळ्या मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी पहिलं फाडून टाकावा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझे माझ्या देशावरती प्रेम आहे, फाडून टाका. खोटं बोलतोय आपण. कोणती जात घेऊन बसलो आपण, जी जात तुम्हाला जगू देत नाही? आणि हे फक्त आणि फक्त निव्वळ एका गोष्टीसाठी सुरू आहे की जेणेकरून जे मूलभूत प्रश्न आहेत, तुम्हाला नोकऱ्या नाहीत, माझ्या महिलांना संरक्षण नाही, आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत, आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाही आहे, आमच्याकडे उद्योगधंदे येत नाही आहेत, आम्हाला चालायला चालायला फुटपाथ मिळत नाही आहेत, आम्हाला वाहनं चालवायला चांगले रस्ते मिळत नाही आहेत, आमच्याकडे शेतकरी हजारोने शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करतायत, आमच्याकडे कामगार देशोधडीला लागतोय,
अनेक जे विषय आहेत ना, या सगळ्या विषयांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून केलेली गोष्ट आहे. काय? जातीत लक्ष द्या, जातीवर लक्ष द्या. हे जात संपवतील, हे तुमची वाट लावतील, हे जाती जातीमध्ये जे विष घालवलं जाते ना, यातनं माझी तुम्हाला विनंती आहे, या सगळ्या निवडणुका गेल्या तेल लावत. हे सगळे राजकीय सगळे पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे. ती काळाची गरज आहे. माझी पोलिसांना विनंती, आपण ह्या कोणाचे जर समजा राजकीय उद्योग चालत असतील तर त्यांच्या कानाखाली एक फटाका काढा, आणि आपल्याकडनं होत नसेल तर आम्ही तयारच आहोत. पोलिसांना सांगतोय मी, आता आपल्याला ही गोष्ट करा तात्काळ. ही सगळी जी मंडळी आहेत ही सगळी तुम्हाला त्याच्यापासून दूर लोटतायत की आम्ही आमच्याकडे तालुक्यामध्ये विकास नाही करू शकलो, आम्ही आमच्या शहरामध्ये काही उद्योगधंदे नाही आणू शकलो. हे जे तुम्हाला मागे ठेवणं, मागास ठेवणं जे आहे ना, याच्यासाठी म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला जातीतनं सगळ्या आतमध्ये विष घालवलं जात आहे. हे सगळे उद्योग ह्याच्यासाठी सुरू आहेत सगळे. आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की हे काय राजकारण सुरू आहे आपल्या भोवती. गेल्या 5 वर्ष काढून बघा, त्यांनी ह्या जो तमाशा मांडला सगळ्या लोकांनी, कोण कुठचा आमदार कुठे येतोय निवडून, तो विकला जातोय, तो दुसऱ्या पक्षामध्ये जातो. युती म्हणून काही लोक मतदान करतात, आघाडी म्हणून लोक काही मतदान करतात. निकाल लागल्यावरती युतीतला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्या बरोबर हयात गेली विरोधामध्ये त्यांच्या बरोबर जाऊन बसतो. का? मुख्यमंत्री पदाची बाण माझ्या गळ्यात घाला म्हणून. तुमच्या मताचा अपमान नाही का? तुम्ही मतदान युतीला केलं, तुम्ही मतदान आघाडीला केलं, पण तुमचं मतदान करून झालं की त्याच्यानंतर हे ह्यांची नाटकं करायला जे मोकळे होतात, याचं कारण, याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. तुम्ही कोण आहात? मतदार. काय करणार आहात? मतदानाच्या दिवशी जिवंत राहा, मतदान करा, बोट दाबा द्या याच्या निशाणीवरती, बाहेर पडल्यावर मेलात तरी चालेल. ही ह्यांची प्रवृत्ती, ही ह्यांची वृत्ती. तुमच्यात काही नाही आहे ना देणं घेणं. आज हजारोंनी इथे आमच्या शेतकरी आत्महत्या करतायत. आम्ही फक्त वर्तमानपत्रांमध्ये वाचायचं, आज या तालुक्यामध्ये या गावामध्ये आज एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, बस संपलं, आम्ही पुढे जातो. हे शेतकरी का आत्महत्या करतायत त्याच्यावरती आम्ही कधी सरकारला जाब विचारत नाही, कधी आम्ही आमदाराला विचारत नाही. अहो, आमच्या विधिमंडळामध्ये या शेतकरी आत्महत्येवरती चर्चा होत नाही की ह्याच्यावरती काय इलाज काढला पाहिजे, काय केलं पाहिजे, आम्ही काय करणार ह्याच्यावरचा इलाज. आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आम्ही तुमची कर्ज मुक्त करतो. अहो, कर्ज मुक्त कराल, पण तो जो आत्महत्या करतोय ते थांबेल कसं? कोणी याच्यावरती उत्तर काढत नाही. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आला आहे, जरूर वाचा. डिजिटलवरती आहे, सगळीकडे आत्ता बाहेर आलेला आहे, जरूर वाचा. हा या देशामधला पहिला जाहीरनामा आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले प्रश्न आणि ते प्रश्न कसे सोडवायची त्याची उत्तरं हे एका जाहीरनाम्यात दिलेली आहेत. नाही ते ह्यांचे काय जाहीरनामे? महिलांना आज पैसे द्यायचे, लाडकी बहीण नावाखाली पैसे द्यायचे, द्यायचे मला काही हरकत नाहीये. महिलांना मिळत असेल आनंद आहे, पण महिलांना एक गोष्ट लक्षात घ्या की एका बाजूला तुम्हाला हे पैसे दिले जात आहेत, दुसऱ्या बाजूला महागाई वाढवली जाते. तुम्हाला 1,250-1,200 रुपये दिले जात आहेत, तुम्हाला 1,200 रुपये दिले जात आहेत आणि हळूच तुमच्या पदरातनं 5,000 रुपये काढले जात आहेत. ही गोष्ट नीट तुम्ही समजून घ्या काय हे चातुर्य आहे ते. हे अशाच प्रकारचं, याचं कारण आपण राजकारणाकडे या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहत नाही, आपण हसण्यावर देतो. मी अनेकदा सतत जे सांगत आलो ना की सकाळी तुमच्याकडे येणारं पाणी, त्या पाण्याची पट्टी हे राजकारणी ठरवतात.
तुमच्याकडे सकाळचं येणारं दूध त्या दुधाचा भाव हे राजकारणी ठरवतात. तुमच्याकडची येणारी वीज या विजेचा भाव हे राजकारणी ठरवतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं आयुष्य हे सगळं राजकारणाशी गुंतलेलं आहे, ज्याला तुम्ही हसण्यावरी देता. कोणतरी येतात, भाषण करतात, काहीतरी हुल्लडबाजीची भाषणं होतात, आम्ही हसतो करतो, आम्ही निघून जातो. पण या सगळ्या प्रकरणामध्ये कधीतरी एकदा विचार करा की याच्यामध्ये तुमची प्रत्येकाची पाच पाच वर्ष निघून जात आहेत. पाच पाच वर्ष. माझा पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही आहे तो हा जन्म, आणि या जन्मामधली तुमची पाच पाच वर्ष जर जाणार असतील या लोकांच्या खाली, तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या या लोकांच्या पायाशी टाकायच्या तुम्हाला. यांचं सगळं बरं चाललंय. मी जे महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय, माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांबद्दल, तरुणींबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, कामगारांबद्दल, माझ्या महिलांबद्दल, येणाऱ्या सगळ्या कच्च्या बज्जांबद्दल मी जे स्वप्न बघतोय ते माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यासाठी नव्हे. मला खुर्चीचा सोच नाहीये. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरण मी माझ्या एकदा एक दोन चार सभांमधनं सांगितलं होतं, मुद्दा म्हणून सांगतो. मी त्यावेळेला साधारणपणे असेल एक सहा वर्षाचा वगैरे असेल मी, आणि मातोश्रीवरनं मला बाळासाहेब मला घेऊन निघाले. आमचं शिवसेनेचं ऑफिस एका बिल्डिंगमध्ये होतं, एका ब्ल्यूपल नावाच्या बिल्डिंगमध्ये. एवढी एक एक रूम होती, एक रूम शिवसेनेचं कार्यालय. आणि माननीय बाळासाहेब निघाले होते. आम्हाला कळलं बाहेर आल्यावरती, आमचे जे वाहन चालक होते माने म्हणून ते आले नाही होते. मग काय करायचं, मग टॅक्सी मागवली. मी गोष्ट बोलतोय तुम्हाला 73-74 सालची गोष्ट बोलतोय, 74 असेल. आमचे वाहन चालक आले नव्हते, मग टॅक्सी मागवली. टॅक्सी आली, इतक्यात त्यावेळेचे जे महापौर होते शिवसेनेचे सुधीरभाऊ जोशी ते आले. महापौराची त्यावेळेला मुंबईच्या महापौराची एक लांब लचक इम्पाला नावाची गाडी होती, अमेरिकन गाडी होती, लांब लचक लाल दिवा, मोठीच्या मोठी गाडी. ती लागली समोर मातोश्रीच्या. सुधीरभाऊ उतरले, म्हणाले बाळासाहेब जरा माझं जरा 2 मिनिटं जरा बोलायचं होतं. म्हणून बाळासाहेब आणि ते दोघे जण आतमध्ये गेले. आतमध्ये गेले, थोड्यावेळी बाहेर आले. सुधीरभाऊंनी विचारलं कुठे चाललाय का, ते बोलले हो अरे कार्यालयात चाललो आपल्या पक्षाच्या. मग चला ना म्हणा, मी सोडतो ना तुम्हाला. ते बोलले नाही नाही, त्या दिव्याच्या गाड्यांमध्ये तुम्हीच बसा, मला देखाय त्याचा सोस. मी 6 वर्षाचा आहे. टॅक्सीत बसलो, इथे बाळासाहेब बसलेत, मध्ये मी बसलो, बाजूला अजून एक जण कुठे होते ते बसले, पुढे एक जण बसला. आमची टॅक्सी निघाली बांद्र्याच्या ब्रिजवरनं. आमची टॅक्सी निघाली ब्रिजवरती, आल्यावरती मी एकदाच मागे वळून पाहिलं, त्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिवा येत होता. तो जो लाल दिवा ज्या माणसाकडे होता, जो ज्या गाडीत बसला होता, तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता ना, तो माझ्या बाजूला बसला होता. मला सांगा, हे चित्र ज्या मुलाने लहानपणी 6 वर्षाचं असताना पाहिलंय, त्याला त्या लाल दिव्याचं काही कौतुक असेल का हो, जरा सांगा. माझे सगळे सहकारी उद्या तुमच्यातले असतील, अनेक जण असतील, तुम्ही उद्या त्या खुर्चीवरती बसलं पाहिजे, तुम्ही मंत्री झाला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्र हातामध्ये घेतला पाहिजे आणि माझं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. यांचं काय चालू आहे, यांचं प्रत्येक जण स्वार्थासाठी, आपापल्या खुर्चीसाठी, पदांसाठी म्हणून तुम्हाला कोणालाही विकायला तयार होतो. तुमची जाती जातीमध्ये भांडणं लावली जातात, वाटेल त्या गोष्टी केल्या जातात, पण तुमचा विचार नसतो त्याच्यामध्ये, येणाऱ्या भावी पिढ्यांचा विचार नसतो. हा फक्त त्यांच्या स्वार्थाचा विचार असतो, स्वतःच्या पदाचा विचार असतो, स्वतःच्या खुर्चीचा विचार असतो. स्वतः हे वारकरी पंथाचे आहेत, पण जर कोणी आला
तर वार काढायलाही मागे पुढे पाहत नाही हा माणूस. आज मी तुम्हाला या सगळ्या माझ्या लोकांसह मी तुम्हाला शब्द देतो, हे राज्य एकदा माझ्या हातामध्ये द्या, उद्या आणा तुम्ही निवडून आणा. जो तुमच्याकडचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आयटी पार्कचा. यांना निवडून दिल्यानंतर या या भागामध्ये आयटी पार्क आणण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. आणि प्रयत्न करीन ज्यावेळेला मी म्हणतोय, मी ज्याला शब्द देतोय तो राज ठाकरेचा शब्द, एवढं लक्षात ठेवा आपण. तुमच्या रोजगाराची कुठचीही संधी मी वाया घालू जाऊ देणार नाही. हे राज्य एकदा माझ्या हातात द्याव. सगळ्यांना बघितलं तुम्ही आतापर्यंत, सगळ्यांकडनं अपमान सहन केले, सगळ्यांकडनं महाराष्ट्राचं वाटोळं केलं. एक 5 वर्ष माझ्या हातात देऊन बघा हे राज्य, संपूर्ण राज्य. अजून किती वाटोळं होईल तुमचं मला सांगा. अजून किती वाटोळं होऊ शकतं, अजून किती खड्ड्यात जाऊ शकता. पण मी जे म्हणतोय ते जे स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी म्हणून जर प्रयत्न केला तर भलं कोणाचं होणार आहे, या राज्याचं होणार, तुमचं होणार. आणि माझं जे स्वप्न आहे, अहो जगामध्ये सगळ्या गोष्टी घडू शकतात, माझ्या महाराष्ट्रात काय घडू शकत? माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये आणि तरुणीमध्ये काय कमी आहे? पण तुम्हाला स्वप्नच पडायला देत नाही ही माणसं, मोठी स्वप्न बघायचीच नाहीत तुम्ही. रोजच्या जीवनामधल्या ज्या हाल अपेक्षा आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातनंच तुम्ही मार्ग काढत राहा आयुष्यभर. मला मरण येत नाही म्हणून जिवंत असलेली माणसं मला आवडत नाही. तुम्ही या संपूर्ण नाशिककडे महाराष्ट्राकडे, अहो तेजोमय अत्यंत आपल्याला इतिहास असलेला हा महाराष्ट्र आहे. मी माझ्या सगळ्या भाषणामध्ये सांगतो ना, आपला महाराष्ट्र म्हणजे कोण आहे? या हिंद प्रांतावरती ज्या मराठेशाहीने राज्य केलं, 1500 ते 1250 वर्ष राज्य केलं, तो महाराष्ट्र आहे हा. बाहेरचे राज्य करायचे म्हणजे इथे राज्य करण्यासाठी अनेक लोक बाहेरून आले, पण या हिंद प्रांतावरती 1250 वर्ष राज्य आपल्या इथल्या लोकांनी केलं. आणि ते फक्त महाराष्ट्राने केलं, आपल्या मराठेशाहीने केलं, पेशव्यांनी केलं. विचार कोणता होता? विचार आमचा शिवछत्रपतींचा विचार होता. आज आई काय काय ताकद असेल त्या माणसाच्या माणसामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आजही अंगावरती काटा येतो. काय येतो, कशासाठी येतो? मी बघाशी म्हटल्याप्रमाणे हे छत्रपती शिवाजी महाराज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, अनेक लोक, असे अनेक माणसांचे फोटो इथे लावता येतील. लाव हे महाराष्ट्राचं वैभव आहे. दुसऱ्या कुठच्या राज्याकडे लावता येतील का फोटो? असे आहेत का कुठच्या राज्यांकडे अशी माणसं तरी? ते महाराष्ट्राचं हरवलेलं जे गतवैभव आहे ना, ते मला महाराष्ट्राला प्राप्त करून द्यायचं आहे. याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आज नुसते फक्त दिनकर अण्णांचा विषय नाही आहे, माझी महाराष्ट्राला हक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना, मला खरं तर या सगळ्या ठिकाणी मला जाता नाही आलं. 14-15 दिवस मला प्रचारासाठी मला मिळाले. इतक्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये जाणंच शक्य नव्हतं. मी आज इथूनच मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या तमाम जनतेची मी दिलगिरी व्यक्त करतो की मी तिथे येऊ शकलो नाही, तिथे उमेदवार असून देखील येऊ शकलो नाही. काल तर गेलो तर माझी थोडीशी तब्येत पण जरा थोडी बिघडली काल पहिल्या 2 सभेला. मला नंतर गोळी घेतलं तर बरं वाटलं मला, पण अनेक ठिकाणी मला जाता नाही आलं. त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा कराल अशी मला अपेक्षा आहे. परंतु माझी आपल्याला सर्व विनंती आहे की हा आत्तापर्यंत झालेला महाराष्ट्राचा सगळा खेळखंडोबा जर समजा थांबवायचा असेल तुम्हाला नवा विचार करावा लागेल. मी ज्यावेळेला पक्ष स्थापन केला त्यावेळेला जे माझं महाराष्ट्राबद्दलचे जे स्वप्न, त्या स्वप्नात न पक्षाचं नाव आलं आणि ते म्हणजे नवनिर्माण. मला काहीतरी नवनिर्माण करायचं या महाराष्ट्रामध्ये.
ह्या सगळ्या लोकांना फक्त आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली, एकदा राज ठाकरे आणि त्याच्या पक्षाला एकदा संधी देऊन बघा. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम माता भगिनींना बांधवांना माझी विनंती आहे, नाशिक पश्चिमच्या माझ्या तर सर्व नागरिकांना, आमचे दिनकर अंडा तर आहेतच, बाकीचे कुठे गेले उमेदवार आमचे, काशीनाथ बेंगळ, प्रसाद सानप, मोहिनी जाधव आणि योगेश आमचे सूर्यवंशी संगमनेरचे कुठे गेले आत, हे माझे सगळे सहकारी तर आहेतच, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिकडे उमेदवार उभे असतील, तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, मित्रपरिवारातील लोक असतील, सगळ्यांना फोन करा. आजपर्यंतचा झालेला तमाशा बस झाला, आपण एक नवा विचार करूया. आणि म्हणून माझ्या सर्व माझ्या उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राज साहेब ठाकरे, यानंतर या मंचावरती प्रवेश सोहळा होणार आहे. पक्ष प्रवेश करण्यासाठी आता मी जनेश्वर मित्र मंडळ यांच्या श्री वीरेंद्र यादव, गोरख पवार, तिरुपती ताटे, रोहित वेताळ आणि राहुल शिंदे यांना या मंचावरती आमंत्रित करत आहे. प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी या मंचावरती उपस्थित राहून पक्ष प्रवेश करायचा आहे. राजसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न केला जात आहे. राजसाहेबांचा सत्कार करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं या सभास्थानी आगमन झालं होतं. त्यांची जोरदार अशी तोफ या ठिकाणी धडाडली आहे. आपण सर्वांना त्यातनं प्रेरणा आणि ऊर्जा मिळालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने मतदान करून या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं राजसाहेबांना वचन दिलेलं आहे. ती वचनपूर्ती आपल्याला करायची आहे. अर्थात 20 तारखेला नाशिक पश्चिम विभागातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार माननीय श्री दिनकर अण्णा पाटील यांचा अनुक्रमांक आहे 1 आणि यांची निशाणी आहे जी आपल्या सर्वांना माहिती आहे. श्री दिनकर अण्णा पाटील व तसेच नाशिक मधील सर्व उमेदवारांना